राज्यात महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या जागा अद्याप घोषित झाल्या नसल्या तरी गोंदिया विधानसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लढणार असल्याची माहिती नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी गोंदियात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अधिवेशनात आले असताना माध्यमांना दिली आहे. त्यामुळे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेची जागा मिळणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीकडून शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये आहे. सध्या कुठेही जागा वाटपाची कुठलीही चर्चा न झाल्याने खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसाआधी सांगितले होते. मात्र गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भाजपकडे होती आणि याही वर्षी ही जागा भाजपच लढणार अशी घोषणा विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी केली आहे. गोंदिया विधानसभा ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीची सीट राहिलेली आहे आणि यावेळी ती भारतीय जनता पार्टीचीच राहणार आहे. एकंदरीतच परिणय फुके यांच्या या विधानामुळे अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांनी अद्यापही या जागेबद्दल मागणी केली नसली तरी गोंदिया विधानसभेत माजी आमदार राजेंद्र जैन हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. तर भाजपच्या वतीने या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासमोर ओबीसी चेहरा म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडेले आणि सभापती संजय टेंबरे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. तर दुसरीकडे गोंदिया विधानसभेत आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कमळचिन्ह निवडून न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेची मागणी महायुतीकडे करणार असल्याची माहिती असून राजेंद्र जैन ही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात 2029 निवडणुका आधी परिसीमन होणार असल्याने गोंदिया विधानसभेची जागा राखीव कोट्यात जाणार असल्याने या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आम्हाला ही जागा मिळावी अशी मागणी केली आहे. तर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ओबीसी चेहरा निवडणुकीत द्यावा अशी मागणी राजकीय पुढारी करत आहेत.